देशाविदेशात अनेक रस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रस्ता बनविण्याची गरज नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या रस्त्यावर चालण्याची खरी गरज आहे, असं प्रतिपादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी कोपरगाव शहरात बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केलंय. कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा भव्य लोकार्पण सोहळा ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. सदर प्रवेशद्वाराचं उद्घाटन व लोकार्पण डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे, सोहळ्याचे अध्यक्ष साहेबराव कोपरे, बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन तसेच विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. दरम्यान डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे शहरात आगमन होताच बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं त्यांच्यावर JCB साह्यानं पुष्पवृष्टी करत ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले. या डॉक्टर राजरत्न आंबेडकर व आमदार आशुतोष काळे यांनी महामानवाच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय. यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं डॉक्टर राजरत्न आंबेडकर, आमदार आशुतोष काळे व उपस्थित मान्यवरांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव यांचा भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, डॉक्टर गोवर्धन हुसळे, महाराष्ट्र पतसंस्था असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तहसीलदार विजय बोरुडे, शहराचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर, रमेश घोडेराव, बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव राहुल खंडीजोड, कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे, खजिनदार संजय दुशिंग, संजय कांबळे, विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी, सदस्य, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम आपल्या सर्वांना असा मानाचा जय देव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजरत्न साहेब या ठिकाणी आवर्जून कोपरगाव शहरामध्ये उपस्थित झाले. त्याबद्दल विधानसभेच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेबांचे बंधू आनंदरावजी आंबेडकर त्यांचे चिरंजीव मुकुंदरावजी आंबेडकर, अशोकरावजी आंबेडकर त्यांचे चिरंजीव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू म्हणजे डॉक्टर राजरत्न साहेब. आंबेडकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे निश्चितपणाने साहेब आपली जबाबदारी त्या ठिकाणी वाढते. लोक आपल्याकडे निश्चितपणाने एक वेगळ्या भावनाने पाहता, एक वेगळा आदर आपल्यासाठी आहे. साहेब आपण या ठिकाणी आलेला आपल्याकडे बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या ठिकाणी बसलेले अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपलं भाषण आता बरेच सोशल मीडियावर लोकांनी ऐकलेले, परंतु पहिल्यांदा आपण कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी आलेला आपल्या भाषणाची आतुरतेने सर्वजण वाट पाहतात. त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, आपण त्यावेळी बोलाल त्या गोष्टी गोष्ट आहे. परंतु आपण बोलता देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. जे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला विश्वाला या ठिकाणी दिले, आपल्याला संविधान दिलं, ते विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये करताय, आपल्या क्षेत्रामध्ये करताय. जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या पद्धतीने आपण
चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी नोकरी करत होता, परंतु आपला या कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे आपल्यावर एक जबाबदारीची जाणीव ठेवून आपण धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करायला सुरुवात केली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। या ठिकाणी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या कंपनीचं एक आगळं वेगळं कोपरगाव शहराला एक वेगळी दिशा दाखवणारं या कंपनीचं काम पूर्ण झालं आणि ते काम पूर्ण होऊन या ठिकाणी राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या ठिकाणी अम्मास उद्दिष्ट यंग फोर्सच्या सामाजिक संस्थेला कोपरगाव शहरामधून व तालुक्यामधून या दानदात्यांनी आम्हाला भरभरून मदत केली। पैशाने व श्रमदानाने जी मदत केली मी त्यांचं उद्दिष्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। अशाच पद्धतीनं आम्हाला या पुढच्या वाटचालीमध्ये असंच सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय। ही इलेक्ट्रिक सिस्टम ही बाबासाहेब आंबेडकरांची या देशाला देण आहे। ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वावगं वाटतं त्यांनी कधीही आपल्या घरात लाईट पेटवू नये, कधी पेटवू नये। आणि केवळ लाईटच नाही, या देशाला पाण्याची सिस्टम वॉटर मॅनेजमेंटचंही काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे। ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वावगं वाटतं त्यांनी या देशाचं पाणीही पिऊ नये, पाणी पिऊ नये। एवढंच काय, या देशाला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण यूपीएससी एमपीएससी म्हणतो त्याच्या माध्यमातून आयएएस कलेक्टर निवडून जातात, ही सिस्टम देखील बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली। या देशाचा कलेक्टर देखील बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये बसतो, हे बाबासाहेबांची देण आहे। म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना कुठे कुठे नाकारणार आहात, कुठे कुठे नाकारणार आहात? पाणी पिण्यापासून लाईट पासून जी रविवारची सुट्टी तुम्हाला मिळते तीही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, तीही बाबासाहेबांची देण आहे। म्हणून आम्हा लोकांना, मी बऱ्याच देशांमध्ये फिरत असतो, आता मी 10-12 तारखेला पुन्हा भारतात आलो, जवळपास एक महिना कॅनडा सारख्या देशाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली एक महिनाभर, आणि त्या संपूर्ण महिन्यामध्ये मी त्या देशामध्ये